नमस्कार मी आहे मोरेश्वर सोनार आणि आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेड न्यूज तर आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा तिसावा पदवीप्रदान समारंभ येथे संपन्न होत आहेत आणि या अनुषंगानं येथे गोल्ड मेडलिस्ट जे आहेत ज्यांनी पदवी मिळवली आहे अशा विद्यार्थ्यांशी आणि ज्यांनी ज्यांनी पदवी मिळवली आहे अशा काम करत असतानासुद्धा संघर्षातून ज्यांनी ही पदवी मिळवली आहे अशा सर्वांशी आम्ही संवाद साधत आहोत आता आपल्यासोबत डॉक्टर विना महाजन मॅडम आहेत ज्यांनी नोकरी करत असतानासुद्धा आपलं ध्येय ठेवून आपल्या करिअरकडे लक्ष देऊन त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि यातून त्यांनी यश प्राप्त केलं आहे आपण त्याच्याशी संवाद साधूया मॅडम नमस्कार लाईव्ह ट्रेन न्यूजमध्ये आपलं स्वागत नमस्कार सर सर्वप्रथम आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव डॉक्टर वीणा दिलीप महाजन आ, तुम्ही कुठल्या विषयामध्ये पदवी मिळवली मॅडम मी मानसशास्त्र विषयामध्ये पी एच डी मिळवलेली आहे अच्छा आणि नेमकी नोकरी आ, कशात म्हणजे कुठे करतायत मी सध्या आपल्याच कवयत्री बहिणाबाई चौधरी या विद्यापीठामध्ये स्त्री शिक्षण केंद्रामध्ये कार्यरत आहे अच्छा तर नेमकं अभ्यास करत असताना म्हणजे नोकरी दरम्यान नोकरी पण करायची आहे आणि अभ्यासाकडे लक्ष सुद्धा द्यायचं आहे तर नेमकं ही वेळेचं गणित आपण कसं साधलं खरंच तर खूप कठीण होतं कारण सुरुवातीला जेव्हा मी पी एच साठी एनरोल केलं होतं तेव्हा मी केंद्रीय विद्यालयामध्ये समुपदेशक म्हणून कार्यरत होती तिथे वर्कलोड भरपूर आहे सरकारी शाळा असल्यामुळे आणि त्यात माझे गाईड धुळे येथे स्थायी त्यामुळे ते काम करणं रिसर्चसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं आणि संसारही सांभाळणं आणि शिवाय मी स्वतः माझं सेंटर सेंटरही असल्यामुळे मी समुपदेशनाचंही कार्य करत असते तर ही तारेवरची कसरत करत आज याचं फळ मिळालेलं आहे मनपूर्वक अभिनंदन मॅडम तुम्हाला भविष्यामध्ये नेमकं काय करायचं आहे काय वाटतं मानसशास्त्र जगते मी जगते म्हणते मी आणि शिकते मी तर त्यामध्येच मला पुढे खूप काही कार्य करायचं आहे मुलांसाठी कारण मुलं आपल्याकडे जे किशोरवयीन मुलं आहे ते थोडेसे वादळी वय म्हणतो आपण हो, आणि माझा पीएचडीचा विषयही त्यांच्यावरच होता आणि त्यांच्याचसाठी मला थेरपी आणि इतर समुपदेशनाचे कार्य करायचे तुम्ही काउन्सिलिंगचं काम सुद्धा करतात हो माझं स्वतःचं काउन्सिलिंग सेंटर आहे गेल्या बारा वर्षापासून मी जळगावमध्ये कार्यरत आहे धन्यवाद मॅडम तुम्हाला भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच